नमस्कार मित्रांनो, करंट एक्सप्रेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण प्रत्येक दिवशीच्या चालू घडामोडीचे प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया 1 नोव्हेंबर 2019 या दिवशीच्या चालू घडामोडीपासून. पहिला प्रश्न आहे, नियोजित राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यात कोणत्या वर्षापर्यंत देशातील सर्व विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2030. तर नुकताच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच NEP सरकारनं जाहीर केलं, 2016 मध्ये हा मसुदा तयार करण्यात आला होता आणि त्यावरती बरेच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचे माजी चेअरमन आहेत के कस्तुरी रंजन यांची समिती पण नेमली होती. या राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यात काही महत्वाचे जे घटक आहेत त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना, शाळाच्या शुल्कवाढीवर नियंत्रण आणि मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हे काही महत्वाचे घटक यामध्ये नमूद केले आहेत. सध्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आहेत रमेश पोखरियाल निशंक. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाच्या NSO या कंपनीने पेगासस या स्पायवेअर माध्यमातून व्हॉट्सअपवर भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केली गेल्याचा प्रकार समोर आला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इस्रायल. तर इस्रायलची NSO कंपनी आहे, तिनं हे पेगासस नावाचं स्पायवेअर पसरवलं होतं आणि त्याच्या माध्यमातून भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचा आरोप केला गेला आहे. सायबर तज्ज्ञ या स्पायवेअरला पॉकेट जासूस, लक्षात ठेवा पॉकेट जासूस असं म्हणून सुद्धा संबोधलं जात आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, देशातील कामगार चळवळीतील अर्धवीपैकी एक असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे CPI चे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गुरुदास दासगुप्ता यांचं नुकतंच निधन झालं, त्यांच्या संबंधी खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर खाली 4 विधान दिलेले आहे. पहिलं विधान आहे ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे म्हणजे भाकपचे उपमहासचिव होते. पर्याय क्रमांक 2, 1985 सालापासून पश्चिम बंगालमधून ते लोकसभेवर 5 वेळा निवडून गेले. तिसरं विधान आहे 2G स्पेक्ट्रम गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य होते. आणि चौथं विधान होतं 1964 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी स्थापन झाल्यानंतर दासगुप्ता यांनी मूळ पक्षात राहणे पसंत केले. तर यातलं आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे, त्या पर्याय क्रमांक 2. 1985 सालापासून 2000 सालापर्यंत ते राज्यसभेवर 3 वेळा. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4, 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत अडवान्सिंग पार्टनरशिप फॉर सस्टेनेबिलिटी या संकल्पनेखालील कोणत्या ठिकाणी अग्नेय आशियाई राष्ट्रसंघ आशियांची शिखर परिषद 2019 आयोजित करण्यात आली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बँकॉक. प्रश्न क्रमांक 5, खालबी कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 22 नोव्हेंबर 2019 पासून जगभरात त्याच्या मंचावर होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातीवर बंदी घालणार आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ट्विटर. पुढचा प्रश्न बघूया, कॅनडामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 43व्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे सरकार पुन्हा सत्तेत आले ते कोणत्या पक्षाचे आहे? तर आपण सर्वांना माहित आहे की नुकतीच कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि यामध्ये जस्टिन ट्रुडो यांचं उदारमतवादी सरकार पुन्हा सत्तेत आलं. तर त्यांच्या पक्षाचं नाव आहे लिबरल पार्टी. पर्याय क्रमांक 3 लिबरल पार्टी. कॅनडाच्या संसदेला हाऊस ऑफ कॉमर्स म्हणतात आणि या हाऊस ऑफ कॉमर्सचे एकूण 338 सदस्य आहेत. 170 पेक्षा जास्त जागा मिळवणारा पक्ष सत्तेत येत असतो. यामध्ये लिबरल पार्टीला 157 जागा मिळाल्या. दुसरा महत्वाचा पक्ष होता कॉन्झर्वेटिव्ह पक्ष, ज्याचे नेते आहेत अँड्रू शीर, त्यांना 121 जागा मिळाल्या. त्यानंतर तिसरा महत्वाचा पक्ष होता NDP न्यू डेमोक्रेटिक पक्ष, या पक्षाला 24 जागा मिळाल्या. तर कोणत्याही पक्षाला यामध्ये पूर्ण बहुमत मिळालं नाही, पण लिबरल पार्टी आणि न्यू डेमोक्रेट पार्टी एकत्र येऊन सरकार स्थापन करणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक या संघटनेनं नुकतेच 100व्या वर्षात पदार्पण केले, त्यासंबंधी खालील विधाने लक्षात घ्या. अ विधान आहे 1 नोव्हेंबर 1920 रोजी या संघटनेची स्थापना झाली. विधान ब, लाला लजपत राय हे आयटकचे पहिले अध्यक्ष होते. विधान क, आयटक ट्रेड युनियन रेकॉर्ड नावाचे पक्ष प्रसिद्ध करतं. विधान ड, ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित कामगार संघटना आहे. वरीपैकी कोणती विधाने चुकीची नाहीत असं विचारलेलं आहे. यामध्ये पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, फक्त ब आणि क ही विधाने ती चुकीची नाही आहेत, ती बरोबर आहेत. यामध्ये अ विधान ते चुकीचं आहे. आयटकची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 रोजी झाली होती, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे 31 ऑक्टोबर 1920. आणि ड विधान हे चुकीचं आहे की ही जी संघटना आहे ती कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आहे, त्यामुळे विधान ड पण चुकीचं आहे. त्यामुळे फक्त ब आणि क पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 8, अल्बर्टो फर्नांडिस यांची कोणत्याही देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्जेंटिना. प्रश्न 9,
खालीलपैकी कोणते राज्य सरकार नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या मॅन्चेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथल्या अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ॲक्शन लॅब सोबत भागीदारी करार करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओडिशा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं म्हणजेच MSRDC एक्सप्रेसवेवरील सध्याची ताशी 120 किलोमीटर वेगमर्यादा कमी करून किती किलोमीटर करण्याचा निर्णय घेतलाय? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 100 किलोमीटर प्रति तास. एक्सप्रेसवरील जे वाढते अपघात आहे त्या वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशानं ही वेगमर्यादा ती कमी करण्याचा निर्णय रस्ते विकास महामंडळाने घेतलेला आहे आणि 18 नोव्हेंबर 2019 पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रश्न 11, खालील विधान विचारात घ्या. विधान अ आहे, सध्या अरबी समुद्र एकाच वेळी क्यार आणि महा ही दोन चक्रीवादळ निर्माण झाली आहेत. विधान ब आहे, एकाच वेळी अरबी समुद्रात दोन चक्रीवादळ निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही योग्य. आपलं सर्वांना माहित आहे की सध्या क्यार आणि महा या दोन चक्रीवादळामुळे भारतामध्ये मोठं संकट निर्माण झालेलं आहे आणि ही दोन्ही चक्रीवादळ निर्माण होण्याची पहिलीच वेळ आहे. प्रश्न 12, राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या NCRB आकडेवारीनुसार खालपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक सायबर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक आहे तर महाराष्ट्र या आकडेवारीनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न 13, ई नाम ही भारत सरकारने सुरू केलेली योजना कशाशी संबंधित आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शेतमालाची खरेदी विक्री. 14, ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांनी 1968 ते 1978 या काळात कोणत्या मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणून काम केलं होतं? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अनुराधा. त्यांनी किर्लोस्कर, प्रपंच आणि लन्ना या 3 मासिकांमध्ये पण लेखिका म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी 89 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामध्ये गिरिजाधर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिपी यासारखी महत्वाची पुस्तकं आहेत. जन्मठेप हे पुस्तक त्यांनी येरवडा तुरुंगामध्ये 6 वर्ष जन्मठेप झालेल्या कैद्यावर संशोधन करून लिहिलेलं आहे. त्यांना ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार तसेच कमलाबाई टिळक पुरस्कार ही मिळालेला आहे. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, खालील विधान लक्षात घ्या. विधान अ, या वर्षीचा KK बिर्ला फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा व्यास सन्मान हिंदी कवी लीलाधर जगुरे यांना जाहीर झाला. पर्याय ब, त्यांच्या जितने लोक उतने प्रेम या कविता संग्रहासाठी तो देण्यात आला. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब बरोबर. त्यांना 2018 साली साठीचा हा पुरस्कार देण्यात आला होता त्यामुळे फक्त ब हे विधान बरोबर आहे. व्यास सन्मान पुरस्कार तो KK बिर्ला फाउंडेशनतर्फे दिला जातो. 1991 साली तो पहिल्यांदा देण्यात आला होता. राम विलास शर्मा यांना तो मिळाला होता. हा 28वा व्यास सन्मान पुरस्कार आहे. 4 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. धन्यवाद.